नमस्कार मंडळी. विनोदाच्या आडव्या उभ्या शब्दांना योग्य रीतीनं रचत हास्य कोडव सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका लग्नात सगळ्यात शेवटची वधूवराची पंगत बसतीये आणि या पंक्तीत घडलेली गंमत दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यरथी. सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. स्मरण जय जय राम. माकडा माकडा उपऊ. चला चला जेवायला सुरुवात करा, जेवायला सुरुवात करा. अम्मा आधी बक्षीस आहे तेव्हाच यांचं उघडणार. ताट म्हणते मी. अयो आज बेळगावी आहे काय? आज मरतायत म्हणतो की मी सगळी. अयो म्हणजे कस काय, आम्हाला भूक लागली ना, आधी खाऊन घेतो मग देतो ना तुम्हाला बक्षिसी. बक्षिसी आधी हो. ऐका ना, आहो गौऱ्या देऊन टाका बक्षिसी, नाहीतर ती नाही ऐकणार. देऊन टाका तुम्ही. गौऱ्या पण बोलते, आहो पण बोलते, नाव घेताना पण सेम केलं. गौऱ्या पण बोलली, आहो पण बोलली, त्यामुळे कितली बार बोलीस येणे येणे म्हणी येणे. हे काय याचं गुजराती कॅरेक्टर जाम आवडलं आपल्याला म्हणून तर लग्न केलंय. तुम्ही पण ना. मी काय केलंय, मी काय केलंय, कशाला करतेस कशाला करतेस, हे नवीन कॅरेक्टर. देणार देणार तुम्हाला देणार, पण पाकिट आहेत ना, धेड्याकडे आहेत ना म्हणून. हा ने ओ हो, आधी आम्हाला जेवून घेऊ दे, नंतर आयरच्या पॅकेटसाठी लाईन लागल. हा तेव्हा आम्ही सगळं जेवून घेत आहोत. ओ वीन भाई सुरू करा. माझं संपत आलाय. भूक लागली होती ना म्हणून. जेवा जेवा तुम्ही जेवा, सुरू करा. तू असं काय करतेस, तुला धीर धरवत नाही ना. तू धरणार धीर? सांगत होते जरा थांब जरा थांब, चांगलं स्थळ येईल, केलं त्याच्या सोबत लग्न. तुझी मम्मी मला बोलली नाही नाही तुम्हाला. सर सुरू करा आणि भरवा ना. ओके वा ओके. सर हा भरवा ना. काय ओके काय? हा काय भरवाल आता? हा दादा तुला काय वाटतं? हो सर काय भरवणार, घ्यास भरवा घ्यास. गॅस कुठला गॅस? सर घास भरवा. ओके ओके तुम्ही भरवा. ओके एक मिनिट विराज. हा हे प्लेट वरती घ्या. एक मिनिट प्लेट असे तिकडे. हा हा भाताच्या डोंगरा पलीकडे नवरा बायको. वा हा एक मिनिट एक मिनिट. हा वा मस्त, आता तुम्ही त्यांना भरवा. हा ओके ओके. सर होल्ड करा तिथे. हो हो नक्की नक्की. आणि स्माइल ठेवा स्माइल ठेवा. हो झालं झालं. थँक्यू थँक्यू. ए विराज तू पटकन आपलं जेवणाचं सांगू नये. हो दादा सांगतो. अम्मा अम्मा थोडं इकडे या, तुम्ही वाढताना फोटो काढतो. फोटो या इकडे या. दादा ते म्हणतात सगळं जेवण संपलं काहीच उरलं नाहीये. संपलं म्हणजे मग आपण काय जेवणार आहे? ते म्हणाले की बाहेर जाऊन जेव्हा बाहेर चायनीजच्या गाड्या लागल्यात. आपण चायनीजच्या गाड्यावर जेवणारच नाही. शेजवान चटणी द्या, फ्राय नूडल्स द्या, असं त्या चायनीजच्या गाड्यावर जेवणार. आपण कोण आहेत? आपण हा कोण आहेत? फोटोग्राफ थांब जरा. अयो लवकर काढून घ्या की ओ फोटो. तुम्ही थांबा हो. अयो हात दुखतात की ओ. काय तुम्ही ओ मोरे काय झालं? आम्हाला जेवायला कुठं आहे भैया? जेवण संपलं म्हणतात ते. असं का जेवण? हे रसिका पटकन जेवण घे, जेवण संपलं वाटतं. ओ पापड द्या पापड द्या. आई आई ओ नवरीची आई, तुम्हाला वाटतंय फक्त तुम्ही हळू बोलताय, अख्ख्या मंडपात ऐकू गेले कळतंय ना. एक तर दोन्ही बाजूचा फोटोग्राफर एकच आहे, त्याला उपाशी ठेवताय, त्याला काय अर्थ आहे? ओ कॅटरिंग वाले बाई आयो
अयो काय यार लवकर अयो काय जेवण कसं काय संपला अयो संपलं म्हणजे संपलं की हो हे नवरा नवरीच्या ताटातलं सुद्धा आमचं वाढलं असतं जेवण हे तुमचं जेवण आहे तरीच रसिका मगाशी तू पुऱ्या तळणारा मला दोनदा ठसन देऊन गेला हे बघा अम्मा मावशी तुम्ही हे चुकीचं केलं जेवण जरा पुरेसं करायला हवं होतं अयो पुरेसं म्हणजे तो महाराजा आमचा जेवण बनवून बनवून थकला की हो तुम्ही 300 ताट सांगितलेली होती वट्ट 1700 माणसं जेवून गेली 1700 म्हणजे काय आला नवरीकडची माणसं वाढली म्हणून संपलं असेल नवरीकडची आणि तुमच्याकडच्या माणसांनी रात्रीचं जेवण पिशव्यात बांधून नेलं त्याचं काय काय बोलू नको बोलू नको मला काय पण तोंड उघडा लावू नका तोंड उघडतो आय अम्मा आता जाऊ द्या की हो कशाला भांडत बसते देऊन सोड की माझी बक्षिसी एक मिनिट विराज हे पकड इथे आमचा प्रॉब्लेम कोणी लक्षात घेत नाही तुमचंच काय बोलत बसलाय एक मिनिट कशाला भांडताय मी आहे ना जेवणच पाहिजे ना काय माणूस आहे यार एवढ्या गोष्टीवर ना भांडतोय हे घे हे 100 आहेत नीट बघ हे 100 आहेत हे घे 200 हे घे 50 आईस्क्रीम खा जा छोटू इकडे हे 10 रुपये घे लिमिटच्या गोळ्या खा झालं जेवून घ्या चला आता आमच्या फॅमिलीला जेवू द्या आपण नका करू तू मला जेवायला 250 रुपये दिले काय समजतो स्वतःला आणि मी कोण आहे कोण आहेस तू कोण आहे मी तू एक साधा फोटोग्राफर आहे कळलं जास्त नाटक करू नको आमच्या फॅमिलीला जेवू दे चल साधा फोटोग्राफर ठीक आहे विराज हा दादा कॅमेरा दे इकडे बघितला घाबरला का नाही सगळ्यांचे फोटो काढ सगळ्यांचे चांगले फोटो काढ साधा फोटोग्राफर काय करतो ते दाखवतो याला मी काय करतो काय करशील तुमचे कालपासूनचे लग्नातले सगळे फोटो डिलीट करून टाकतो हाता पाया पडते की मी फोटो डिलीट करू नको तुझं काय का तुझा एक पण फोटो नाही काढला मी याच्यात मगाशी फोटो काढतो माझा असं बोलून सोडलं की तू ते बोलून सोडलं काढलं नाही भाऊ मी तुमच्या पाया पडते हो ते डिलीट नका करू हिच्या पप्पांचा नागिन डान्स आहे हो त्याच्यात अयो अण्णा अण्णा प्रेशर क्रिएट झालंच असत तर मग माझी बक्षीस यांच्याकडून घेऊन सोड की डुप्लिकेट साऊथ इंडियन याला सॉरी म्हणायला सांगा नाहीतर मी डिलीटचं बटन दाबेन गौऱ्या अहो सॉरी म्हणून टाका ना त्यांना अरे पण मी का सॉरी बोलू अरे असं काय करताय तुम्ही आपल्या लग्नाचे फोटो आहेत आपली आठवण आहे एवढा सगळा खर्च केलाय ते सगळे फोटो डिलीट करायला द्यायचे का आपण का हा गौरव मोरे आजपर्यंत कोणालाही सॉरी बोललेला नाही आहे पण तू बोलतेस तर मी बोलतो हे भाई सॉरी चल हे अजून 200 रुपये घे ऐश कर काय अजून पैसे देतोय म्हणजे गिणतीच करतोय किंमत करतोय हा नाही आता डिलीटच करून टाकतो फोटो डिलीट करू नका की ओ पाया पडते कशाला डिलीट करता म्हणते मी ए विराज हा हिने बाजूला घे आणि गप्पा मारत बसा गौऱ्या सॉरी म्हणून टाक तू त्यांना प्लीज ठीक आहे सॉरी पैसे नाही देत सॉरी बोलते फक्त हा आता मला नुसतं सॉरी नको आहे मला याची जिरवायची मला याच्याच ताटावर जेवायला बसायचं तू काय बोलतोय डोकं ठिकाणावर आहे का तुझं काय बोलतोस तू मला ह्याच्या ताटावर जेवायला बसायचं नाहीतर मी डिलीटचं बटन जावई बापू बसू दे ना त्यांना तुमच्या ताटावर माझ्या ताटावर जेवायला नाही बसू देणार मी ते आपले पाहुणे आहेत आपल्यासाठी फोटो काढायला जेवले तर काय फरक पडतो गौऱ्या आपण नंतर जेऊ ना दादा तुम्ही बस तू एक काम कर तू बस काय बस विराज तू जेवायला बस काय दादा कॅमेरा हातात ठेव आणि डिलीटच्या बटनावर बोट ठेव बघतो फोटोग्राफरला कसं उपाशी ठेवतात ते अरे पण अरे ऐका आता कॅमेरा माझ्या हातात आहे आणि मला नवरीच्या ताटावर जेवायला बसायचंय नाहीतर मी फोटो डिलीट करेन कधी कधी एवढं डोकं चालवतो ना अभिमानच वाटतो त्याचा शाबास विराज तुला कॅमेराच्या फ्लॅशने डचकून डचकून मारेन मी लक्षात ठेव गौऱ्या बसू दे त्यांना अरे पण आपण नवरा बायको कडीपत्ता दादा या जेवायला
बस भाऊ एकदा तर जेवायला बस आपली प्लेट आणि पाठभर जेव हा तेवढा फोटो डिलीट करू नका मध्ये ना काय पप्पा भाऊ काय रे आम्ही असं जेवायचो तो कोणी शाबास विराज फक्त फोटोग्राफर म्हणून नाही हे शिकलं पाहिजे कळलं लोक कशी वटणीवर आली बघ नाही जेवा दिलं असतं त्यांनी आपल्याला दादा एक सांगायचं होतं सांग ना मगाशी घाई गडबडीत चुकून डिलीटचं बटन दाबलं आणि सगळे फोटो डिलीट झाले गप जाऊ पटापट पटापट जाऊ बाकी काय बोलू कोणाला गाडी आणलीच का रिक्षा जाणार आहे तुम्ही सोडणार आहात मी आता सोडले तुला मोमेंट आहे ती खूप छान कॅप्चर केली मित्रांनो मस्त झाला परफॉर्मन्स कलरफुल ऍक्ट बघा हासर असे काय म्हणतायत सई अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता आम्ही फार एन्जॉय केला सगळ्या मुली खूप सुंदर दिसत आहेत खूप सुंदर दिसत आहेत आज दृष्ट काढून घ्या प्लीज गौऱ्या तुला अहो गौऱ्या म्हणणारीच बायको मिळणार हे लिहून घे माझ्याकडे आणि तशीच बायको तुला मिळायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे सगळ्यांनी आपापल्या रोलमध्ये उत्तम कामं केली विराज फॅन्टॅस्टिक ओंकार मस्त भाव खाऊ नेहमीप्रमाणे रसिका मस्त खूप मजा आली वने उत्तम प्लॅटॉनिक फारच भारी गौऱ्या व्हेरी चार्मिंग आणि मला स्टेजचा वापर ज्याप्रमाणे झाला तोही अतिशय आवडला तू जेव्हा प्लॅटॉनिकनं उचलून घेतलंस ती मोमेंट खतरनाक होती फार आवडली मजा आली लव यू गाईज थँक्यू सो मच अँड कीप इट अप मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत खास पाहुण्या म्हणून सहभागी झालेले आहेत सवाल अंधाराचा प्रेमाच्या गावा जावे गेला माधव कुणीकडे या नाटकांमधून प्रेक्षकांच्या लाडक्या झालेल्या आणि त्यानंतर उत्कृष्ट नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका म्हणून ख्याती मिळवलेल्या सोनिया परचुरे आणि त्यांच्यासोबत आहेत हास्य महारथी समीर चौघुले विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने हाय प्रसाद हाय सई हाय मी लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता समीर चौघुले 22 ऑक्टोबरला नाट्यगृह ओपन झालेली आहेत एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या रिहर्सल जोरदार सुरू आहेत कधी आता नाटकं रंगमंचावर येणार आहेत माझ्या नाटकाची सुद्धा तालीम आज आहे पण नेहमीप्रमाणे कलाकार वेळेवर आलेले नाही आहेत त्यातले एक कलाकार आहे विशाखा सुभेदार तालीम असं म्हटलं की ती येतच नाही कितीही करा ती येत नाही तालीम च्या ऐवजी सहल 5:30 येईल सकाळी 5:30 येईल ती पण तालीम म्हटलं की तिच्या गाडीचं स्टेअरिंग जॅम होत ती येत नाही आता बघू किती वाजता येत आहे तालीम कधी सुरू होणार आहे बघा बाबा फोन बिन करा नाही ते माझ्या गाणू रे ते माझ्या गाणू ए छोट्या काका अरे ते फ्लॅटचा रंग वगैरे ते माझ्या काय रे मग 1.5 वर्ष काही झोपल्या तुम्ही त्यात परवा मी गोडाऊनला गेलेलो तेव्हा तो निलय म्हणतो ते जंगल दाखवतो आपण मागे त्या 2-3 कुंड्यांना 1-2 भेगा पडल्यात 250 प्रयोगात काय झालं नाही तुमच्या गोडाऊनमध्ये ठेवल्यावर कशा भेगा पडल्या रे नाही नाही बघ पैसे वगैरे काय मिळणार नाही इथे 1 तिकीट विकलं गेलं नाही माझ्या कुंड्या फुटाजी मिळाले तुमची काळजी घ्यायला तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे ना मग तू ठेव फोन ठेव ए सम्या अरे काय आहे बाबा मी तिकडे जाहिरात सोडली हा आणि थिएटरवरती तिकीट विक्री सुरू पण झाली आणि तालमीचा काय पत्ता नाही म्हणजे कसं होणार आहे काय कलाकार कुठे आहेत माझे तुझे नटा कुठे आहेत नट्या विशाखा सोनिया कुठे आहेत त्या तू ना पोराबरोबर दादागिरी करू नकोस कळलं नटी समोर आली की गोड बोलतो काय रे बोलतो मी तुला बरोबर नाही रे हे हल्ली नाटकात नट्या टिकतायत कुठे 4 व्यवस्थित डायलॉग बोलले ना की लगेच सिरियलवाले घेऊन जातात नाही तर त्यांची लग्न होतात आता लग्न झालं की मग झालं
पण आपलं नाटक व्यवस्थित होईल ना? अरे नको टेन्शन घेऊ, पॅन्डेमिकच्या आधी 250 प्रयोग झालेत नाटकांचे, 4 रंत्रू का रे, 4 रंत्रू पुरे झाल्या, उत्तम होणार नाटक, नको टेन्शन घेऊ. टेन्शन आणि छोट्या सामान टेन्शन नाही रे, ते मला आहे ना आपला संतोष कानेटकर निर्माता, त्याला सांगायला लागतं. तो तिकडे ते कुलकुले काय फूड ते यांची फ्रेंची घेतली ना, त्याने फ्रेंची कशाला घेईल रे को, लुकतुके फूडची फ्रेंचायझी घेतली आहे त्यांनी. म्हणजे गाळा ना, गाळा घेतला ना, तिकडून काहीतरी आणतो निकडे विकतो, तिकडे गल्ल्यावर बसून तुम्हाला फोन करतो, काय तालीम कशी सुरू आहे, एक तू काय बोलतो ते कळत. काय पोलीस नाही आला अजून तालमीला? मी खुर्ची हा टिपो आहे, समोरच आहोत ना, तू उशीर आली असे, लेट तुला झाला. हो रे हो रे, काय झालं, टॅक्सी बुक केली तर टॅक्सीवाला आलाच नाही, मग रिक्षा बुक केली तर मग टॅक्सी आणि रिक्षा दोन्ही आले, मग म्हटलं काय करावं, मग शेवटी बसनीच निघून आले. काय लॉजिक आहे समीर सर? अहो विशाखा तर यादी बारीक होते ना, केवढ्या झाल्या आहेत. तेच बघतोय मी विशू, अगं पॅन्डेमिकच्या आधी तू केवढी होतीस, आता केवढी झालीस विशू, हे काय आहे अगं नाटकात तुला मी असं उचलतो असा सीन आहे? तुला जर मी असं उचललं तर मला असं कोण उचलणार विशू? हे काय आहे विशू? हे काही नाही रे सम्या, 2 वर्ष घरी बसून नुसतं खा खा खाल्लं, चर चर चरलं, त्यामुळे वाढले, होईल रे बारीक, किंचित सुटले. किंचित हे किंचित असेल तर माउंट एव्हरेस्टला स्टूल म्हणेन मी. सोनिया किती उशी, काय मस्त वाटतंय रे, 2 वर्षांनी रिहर्सल हॉलला यायला फार मस्त वाटतंय. माझा माझा फोन याच एक सुरू झालंय. हॅलो, हा बोला बोला. हो हो मीच बोलते, मीच बोलते. हा किती पोळ्या हव्यात? हो हो देईन ना, देईन. वांगी बटाटा रस्सा हो, आणि छोले आहेत, छोले छोले नाही छोले, ते पण रात्री भिजवतं पण आणि सकाळी असे फुगतात ते छोले. आओ आओ कालिया गब्बर तो पिक्चर, तो ते शोल, तो शोले, हे मी छोले म्हणते हो. हां चालेल, ओके. मग 3 कालिया वाटाण्याची, काळ्या वाटाण्याची उसळ आणि 12 पोळ्या. हो हो मी लिहून घेतलं. हो हो अहो आणि तुम्ही ते तुमच्या ते सासऱ्यांचा नाही मला फोन केलात, नाही का ते 13व्याचा तुम्ही मला फोन करणार होतात? ई आहेत ते. बर बर, पण मग कसं कसं काय म्हणजे अंदाजाने काय कधी ग म्हणजे मला. हो मला नक्की सांग. हो हो ओके, बाय 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 बाय. काय चाललंय सोनिया, काय चाललंय आल्यापासून? अरे मला एवढ्या ऑर्डर येत ना समीर, मी काय सांगू तुला, आय एम सॉरी, सो सॉरी. सो सॉरी मॅडम, कसा सुरू आहे तुमचा कॅटरिंगचा बिझनेस? अरे उत्तम उत्तम. अरे पॅन्डेमिक मध्ये करणार काय, 2 वर्ष काय करणार, म्हणून मग हे सुरू केलं. आणि माझ्या हाताला चव आहे ना, मग आमचे हेच म्हणाले, मीच काय एकटा, सगळ्यांना असंच पाहिजे. म्हणून मग पोळी भाजी केंद्र चालू केलं, असंच पाहिजे पोळी भाजी केंद्र. सगळ्यांना तुम्हाला पॅम्पलेट्स देते. हा इथे तालमीला इथे सुरू द्या काका, हे घ्या हे घ्या हे घ्या, की वाचा हा का मी सांगतो. ए समीर हे घे, बने घे, कुर्ल्याला दे हा तुझ्याकडे सगळ्यांना, आणि ताई तुम्ही पण घ्या. अग अगं ही के अगं ओळखलंच नाही मी तुला, केवढी झाली आहेस तू त्यांची थोडस. ए पण मग तू पण मला ऑर्डर दे, मी बिर्याणी सगळ्या करते, व्हेज नॉनव्हेज सगळ्या करते, गोडाचे काय तू म्हणशील ते मी करते, करते पुरणपोळी. नाही ना, कॉम्पिटिशन निर्माण झाली, चेतना भट आहे तिने पुरणपोळी चालू केली. कोणाला काही सांगता येत नाही गो.
सर ते विशाखाताईंच्या कॉस्ट्यूमचं काय करायचं? काय करायचं म्हणजे गिरीशला बोलवत नाही ते रे काय लहान कोणी मोठा खास घेतलाय हे काय काय हे बघ अरे बापरे हे एवढंसं काय हे मास्क म्हणून वापरत हे काय करू या दुसरं आण ते हे होतंय का बघ सोनिया ताई हे केवढं मोठं तू अजून बारीक झालीस आणि आणि हे तिला ते म्हणजे कॉस्ट्युम साठी रोल बदला तुम्ही नाटकाचे रोल बदला द्या परत ते द्या परत काही जमणार नाहीये. नाही पण कपड्यांचं काय मग कपड्यांचं काय म्हणजे ते ए छोटा काका काय ते सांग तिला कपड्यांचं काय काय म्हणजे मी फारफार तर कॉस्ट्युम साठी एखादा नवीन हँगर आणून देऊ शकतो. म्हणजे काय म्हणजे निर्मात्याने मला नव्या कॉस्ट्युम साठी एक नवा पैसा दिलेला नाही. ठीक आहे ठीक आहे मी बोलते संतोष कानेटकरशी मी बोलते. तू बोल ना तो तुला तोंडावर हो हो बोलेल पण नंतर मला फोन करेल. अरे छोटू तुला इथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला फोन करायला लागतात. तू काय तिथे छोट्या खेळायला गेलास? मी तुला आत्ता सगळ्यांसमोर सांगतो ज्यांनी खाऊन खाऊन आपली साईज वाढवली त्यांनी आपापले कपडे घरातून आणावे. राणीचे दासीचे कपडे मी घरून कसे घेऊ देऊ? मी काय घरी वलकल घालते? वलकल घालत तर पंजाबी ड्रेस घालून तो काय तो करू कार्यक्रम ते मला सांगू नका. ठीक आहे ओके मग मी गाऊन घालेन. मी माझं गाऊन घालेन आणि स्टेजवर येईन. पण बघ समीर तो गाऊन एकदा आणला की पेटी जमा करायचा. पेटीत एकदा जमा केला की गाऊन परत मिळणार नाही. अरे हे काय अर्थ आहे? काय म्हणजे असं असेल तर नाही होणार नाटक. अरे नाही नाही करू मला एकट्याला गरज पडले मी आपण मरतोय. मी दोघांनी थांबा ना जरा मला बोलू दे ना प्लीज यार. यार मला वेगळी टेन्शन्स आहेत. हिला उचलायचं रे असं हे म्हणा इकडे शिवाजी मंदिर मध्यंतर कशावर होतं? मी तिला असं उचलतो ना ह्या दासीला उचलतो याच्यावर मध्यंतर होतं ना. शिवाजी मंदिरचा पडदा किती वेळा बंद होतो? 32 सेकंद. 32 सेकंद काय करू मी कसा उचलू तिला? वाशीला विष्णुदास भावे 26 मिनिट. अरे काय करू मी तिकडे माझं काय होईल याच मला टेन्शन आहे. अरे पण समीर तू बदलून टाक ना. बाप लँडलॉर्ड आहे माझा सगळे पडदे जाऊन मी बदलेन. अरे पडदे कुठे सांगते मी. अरे मी म्हणते तू सीनच बदलून टाक. राजा दासीला उचलतो दाखवूच नकोस ना. काय करू यार मी 250 प्रयोग मी नाटक काय लिहिलंय. राजा विक्रमादित्य येतो बाबा शिकारीवरून तेव्हा ही नायरा असते दासी ही तिकडे बेशुद्ध पडते तो तिला उचलतो आणि ते तू महाराणी भानुमती बघते आणि तुझ्या मनात मत्सर निर्माण होतो. यासाठी मी तिला उचलणं गरजेचं आहे. हिला फरफटत आणलं तर मत्सर कसा निर्माण होईल? तिला उचलणं गरजेचं आहे. लक्षात येतं का तुला? एवढं सगळं होतं नाटकात मला तर आठवतच नाही बाबा. अरे स्क्रिप्ट दिली होती ना. स्क्रिप्ट नाही तुझ्याकडे वाचायला? सगळे आहेत ना पानं. एक मिनिट छोटा काका मला 6 पास मिळतील पहिला प्रयोग. काय मध्ये मला 8 पास. अरे अरे काय नाटकाचं तिकीट एक विकलं गेलेलं यांना 5 पाहिजे. आम्हाला पाहिजेत रे. मी आताच सांगतो आधीच नाटक 50% प्रेक्षकांसमोर करायचं असल्यामुळे कोणाला 5 मिळणार नाही. अरे ह्या काय अर्थ आहे? माझा नवरा तिकीट काढून बघणार का नाटक? हे नाही बरोबर. बस झालं कीप क्वाइट. मला इथे सिन्सिअरली नाटकाची तालीम पाहिजे. तुम्हाला नंतर अर्धा तास देतो तेव्हा डिस्कस करावे सगळं. ओके म्हणजे काय मला तुम्हाला नको सांगतो बस इकडे जाऊ नको तू नंतर बघ काय ते अर्धा तास हे चले तालीम सुरू कर. नको मला नको बोलूस नका फाटी शांत असे का ना काय तोंड देणार तिकडे करूया ना. तिकीट विक्री ओपन झाली तिकडे. चल महाराणी बस तिकडे चला. हे तू तुला माहिती नाही तू दासीचा रोल करतेस काय नाव तुझं? नायगरा. नायगरा तू नायगरास स्वतःकडे बघून नको म्हणूस. मायरा नायरा नायरा नाव आहे तुझं. नायरा तू दासी आहेस कळलं आणि तू महाराणी तुझं नाव काय? चुन्नीलाल. चुन्नीलाल. अरे काय कुठल्या राणीचं नाव चुन्नीलाल असतं? चुन्नीलाल कसं आलं डोक्यात? चुन्नीलाल माझा चक्कीवाला आहे. त्याला मी सारखी पीठ देते ना दळायला म्हणून माझ्या तोंडात आलं. सॉरी सॉरी सॉरी. डब्यात घालून पाठवे ना घरी. सॉरी सॉरी. सांग ना काय चाललंय तुमचं? सॉरी सॉरी.
लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. 250 प्रयोग केले त्या नाटकाचे, तुम्हाला माहित नाही तुम्ही रोल काय करताय. चल चल सुरू कर. काय तू काय काय जरा थोडी नजर टाक. नाही नाही हे झालं तू बस झालं नजर बिजर. ऐक ना चल काहीतरी खायला बघ ना मटार पॅटीस वगैरे. तुला काय द्यायचंय मटार पॅटीस काय द्यायचंय. तू नायगरा म्हणते स्वतःकडे बघून मटार पॅटीस म्हणते लाज नाही वाटत तुला. चला सुरू कर आता नका खाऊ माझं. सुरू कर ए महाराणी चल सुरू कर. चला सुरू करा. दासी नायरा. जी राणी साहेब बोला. मी इथेच आहे. इथे येऊन बोला. ए ए दासी असणं जाना तिकडे. तू काय तिला बोलवतेस. तू जाना तिकडे. काय बॉडी लँग्वेज आहे रे हिची. कसं होणार नाटक. तिला नाहीच करायचंय. ठरवून आली ती. मी काय म्हणते समजा राणी आली बाहेर अशी चालत चालत आणि तिला बसलेली नायरा दिसली. अरे नायरा काय म्हणतेस कशी आहेस. बरं ऐक मला तुला एक निरोप सांगायचा असं ती सांगितलं तर. 250 वर्षापूर्वीचं नाटक आहे. अरे बरं झालं भेटलीस. असं नाही म्हणणार. असं असे डायलॉग नसतात. मी बावळट नाही आहे लिहिणारा. कळलं का. मी बावळट नाही आहे. तू इथे यायच असला. उठ. अगं ही काय करू हिचं मी. अरे उगाच हायपर होतो. उभी राहा इकडे उभी राहा. मुळात तुझी एंट्री इथून नाही. मागे जा. मागून एंट्री घे. आता तुला मागून एंट्री जा. काय त्याच आहे रे. कस रे घे. जगते जगते रोल ती. घे दासी नायरा. अमात्यांना सांगून 12 पोळ्या आणि 3 काळ्या वाटाण्याची उसळ बी विंग मधल्या लेलेंना सुपूर्त करा. 250 वर्षापूर्वी लेले होते बी विंग मधले. समीर ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं मी बोलले. ही ऑर्डर लिहिलीस मगाशी. अशी करून लिहिलीस ना ऑर्डर. ती वाटशील डायलॉग म्हणून. 250 प्रयोग गेले कुठे रे तुमचे. 250 प्रयोग सांगा मला आधी. अरे का कसं रे ते गलबत कसं उभय वगैरे. काय प्रॉब्लेम. अरे मग तू काय जरा नीट कर ना जरा. आत्ता ही एनर्जी. ऐक समीर हा ते संतोषने तुला सांगितलं ना काय ते काय लुटके झुटके फूड. लुटके झुटके नाही रे बाबा. लुटतुके फूड तेच रे. ते त्याची टॅगलाईन वापरायची नाटकात. संतोषला मी सांगितले ते काही जमणार नाही. काय अरे राजा विक्रमादित्य लुटतुके फूड घ्या का म्हणे. मला ना डोकं नका खाऊ. अरे एक वाक्य आहे ना ते सांगायचं ना. लज्जतदार चवीची हेमा सांगू टाक ना. लज्जतदार चवीची हमी आहे ते हेमा कुठून आणली. अरे काय बोलतस तू. तर तुला कळतंय. अरे का डोकं खाताय. सुरू करा यार. सुरू करा. करू यार. तू मला परफॉर्मन्स पाहिजे. तालीम पाहिजे मला. हिला उचलायचंय रे. नको रे. चार दिवस आहेत. नको कचकच करू. ऐक होईल. पहिले 2-3 प्रयोग हलतील. करू ना दणक्या. एकही प्रयोग करू. एकही प्रयोग हलता का म्हणे. तुला खरं सांगतोय मी. हॅलो खाऊ नको रे. मला सांगतोय. निल्या बोल. दरवेळेस तुमचं करू. 10 मिनिटात 15,000 कलेक्शन. निल्या तू आधी चार्ट बघ. अरे चार्ट चार्ट बघ. लावणीचा असेल आपलाच आहे. ऐक तू ऐक. तू लक्ष ठेव. तू लक्ष ठेव. मी तुला फोन करतो. हा आणि ऐक. पैसे राहू नको. वडा वगैरे खा. हा मी करतो तुला फोन करतो. अरे बुकिंग व्हायला लागलं रे. म्हणजे श्री गणेश झाला रे. गणपती जीवात जीवाला रे. चला चला आता पटापट तालमी लागूया. ऑनलाईन काहीतरी म्हणत खटत गेलं. आधी तालीम करूया. चल मी पण मी पण मी पण मी पण यांना फोन करते. त्यांना सांगते सगळ्या ऑर्डर तुम्हीच घ्या. एक मिनिट मी त्यांना फोन करते. अगं काय सोनिया. हॅलो. हा हॅलो 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 हॅलो. हा तुम्ही सगळे आज ऑर्डर घ्याल का. मला इथे तालीम सोडून नाही येता येणार. पाहू पहिल्या 15 मिनिटात 10,000 बुकिंग झालंय. हा मला फोन नका करू. ओके ओके बाय बाय बाय. ऐका पण जोरदार करा. मी ते अशी बसली. आता बोर्ड लागल्याशिवाय आपण थांबत नाही. अरे बोर्ड लागणार. कन्फर्म लागणार. येस जोरदार करायचं. येस. आणि ते विशाखा तुझं ते ड्रेस तर बघतो मी. थँक्यू छोट्या काका. थँक्यू. नाही पण परत खाऊ नको. नाही तर परत वाढायला करा. करा बापरे.
10 मिनिटात 10,000 प्रेक्षक फक्त थिएटरवर गेले आणि तिकीट काढली, माहोलच बदलला यार. खरंच खरंच खरं, 2 वर्ष आपण हे मिस करतोय ना, हे असं किती वाट बघितली रे आपण या सगळ्या गोष्टी. नाही पण सांगू, माझी ना खात्री होती एकदा थिएटर ओपन झाली ना की लोक येणार. सगळ्यांना प्रेक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडलेली, आता जबाबदारी आपली आहे. yes. उत्तम प्रयोग करणे. yes, काय चलो रंगली तालीम. सई काय म्हणशील, ही शिट्टी तुम्ही जी भावना जागृत केलीत त्या भावनेसाठी आहे. yes. एकतर अतिशय रेलेव्हंट विषय, अतिशय गरजेचा विषय, आणि ही भावना सगळ्यांच्या मनात जागृत होणं खूप गरजेचं होतं. सचिन सर थँक्यू, कारण 2 वर्ष झाली, किती लोक येत आहेत थिएटरमध्ये, प्रेक्षक येऊन गर्दी करतायत, हे फिलिंगच हरवलं आहे. आणि ते फिलिंग परत आल्यावर काय होऊ शकतं किंवा कसं होतं याची आठवण तुम्ही पुन्हा एकदा जागी केलीत, आणि अशी जागी केलीत की डोळ्यातून पाणी आलं. फार अप्रतिम. सोनियाताई खूप मोठा वेलकम तुला. तू मूड सेट केलास अख्ख्या स्किटचा आणि तो करेक्ट सेट केलास. खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. पुन्हा कधी फिरत फिरत आलीस तर नक्की ये. आम्हाला आवडेल, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू सई, थँक्यू. मस्त परफॉर्मन्स, कडक. प्रसाद, अत्यंत हृदयस्पर्शी विषय होता. प्रत्येक रंगकर्मीच्या काळजाला हात घालेला असा. ओंकार बने फॅन्टॅस्टिक, विशाखा कमाल कॅरेक्टर होतं. सम्या माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती असं झालंय जवळजवळ. मी तुला आज मनापासून सांगतो सोनिया, नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झाल्याचा आनंद जेवढा आहे तेवढाच तू रंगभूमीवर परत आल्याचा आनंद आहे. या निमित्ताने लोकांना कळेल की सोनिया परचुरी इज बॅक. आणि तू आत्ताही त्यावेळेसारखीच रॉकिंग अशी, याबद्दल काही दुमतच नाही. म्हणजे तुझ्या नृत्यात जितकी सहजता आहे तितकीच तसुभर जास्तच तुझ्या अभिनयात सहजता आहे. ॲक्च्युली मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की या रंगमंचांनी मला इथे बोलवलं, सचिननी मला बोलवलं आणि सोनीनी मला बोलवलं. आणि मलाही खूप छान वाटलं, कारण एक वंदना घेऊन शांतपणे उभं राहून एक घेऊन एक परफॉर्मन्स सुरू करणं आणि एका वेगळ्याच लईला. आम्ही नेहमी विलंबित लईपासून द्रुतलईला जातो, इथे द्रुतलईतनं विलंबितचा ठहराव आणायचा. त्यामुळे फार मजा आली, फारच मजा आली. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू, थँक्यू सो मच. तुमचंही खूप खूप धन्यवाद. मंडळी, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील यांनी सुरू केलंय एक हॉटेल, आणि तिथे वेटर म्हणून आहेत विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम. आणि या हॉटेलमध्ये गिराईक म्हणून येणार आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. कुणाल, ओ कुणाल. काय मालक? हे बाय, मी आता पूजा करतोय. हो, आपलं बवनीचं गिराईक येईन. ते बवनीचं गिराईक आलं की त्याला विचारतो काय पाहिजे काय नाही पाहिजे. त्याला पयाडू नको पहिल्या शॉर्ट मध्ये. काळजी करू नका ना. हो, मी हाव ना. हाव ना, तुम्ही पूजा करून घ्या ना, मग आपल्याला बरकत लागन ना, आपलं हॉटेल चालेल ना. मग पण मालक, देवाले सांगा की आमचं हॉटेल चांगलं चालू दे रे बाबा. हाव रे बाबा. तुझ्या निरोप पोहोचवतो मी तळलो. हो ना, पूजा करू मी. हो ना, करा ना. मायंगात गुस्सी ना त्या. नाही ना. अरे टेबलावर फडका मारणार आहे, जाय ना. हो ना. अरे ढिल्ला ढसत. तुम्ही काय उभं राहिल्या? अबे मी मंत्र म्हणतोय. पण मला तर ऐकूच नाही येऊ राहिले. अबे जनले सांगतोय त्यांले ऐकू येत. तू काय बादशाह? तुला ऐकू यायला पाहिजे मंत्री वयात आलं. निघाल. राम राम. राम राम मालक. राम 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 राम. हे जरा वा वा वा. नाही नाही असू द्या, चालू द्या पूजा, चालू द्या तुमची. वा, तुम्ही बहिणीचे आहे का? नाही,
मी कोल्हापूरचा आहे. मग तुम्ही जा नंतर या. आमच्या बोहिणीचा गिरायक आला नाही अजून. ओ मला काय ह्यो मस्करी करायला लागला. आहेताने मी आलो सकाळ सकाळ ह्यो माणूस घालवते मला काय करता. नाही 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 तसं काही नाही. तुम्ही काळजी करू नका. 2 मिनिट थांबा. अरे हेच बोहिणीचे गिरायक आहे ना. पण हे तर कोल्हापूरचे आहे म्हणतात ना. अभि जो पहिला गिरायक येतो तो बोहिणीचा गिरायक राहतो. हो काय पूजा करू का नको मला सांग यार. नाही नाही तुम्ही पूजा करा. अर्धवट सोडू नका राव. मला पाप लागल. तुम्ही पूजा करा. हा चालेल चालेल चालेल. ओय साहेबाची ऑर्डर घे. हा पण ऑर्डर तर देतात ना. मी कसं घेऊ. पूजा चालू आहे म्हणून वाचला नाही तर चेचला असता तुले. मी तुला ऑर्डर देतो. साहेबांची ऑर्डर तू घे. समजलं. मग असं नीट सांगा ना. माहीच गलती राहते बहुत टाइम आले. सांगा मग तुम्हाला काय काय देऊ. बर काय आहे तुझ्याकडे. माझ्याकडे तर काहीच नाही. मायाकडं एक बायको आणि एक पोरगच आहे. आणि त्याच मी काय करू. नाही त्याच तुम्ही काय काय नको करा. त्याच तुम्ही माई माय म्हणते कि त्या बापाने त्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. अरे तुझ्याकडे नाही. हे तुझ्या हॉटेल मध्ये काय ते विचारतोय ना मी. हा ते काय मेनू कार्ड आहे ना. बटाटा वडा समोसा ब्रेड पकोडा मिसळपाव मेंदू वडा इडली उत्तप्पा डोसा मसाला डोसा मैसूर मसाला डोसा पावभाजी पुलाव थाळी शास लस्सी कोल्ड ड्रिंक एक्स्ट्रा पाव एक्स्ट्रा काय पाहिजे तुम्हाला. एवढं सगळं आहे तुझ्याकडे. नाही मिसळ पाव ना बटाटा वडा आहे. एक कट वडा घेऊन ये. मग 2 पीस मध्ये कट करू कि 4 पीस मध्ये करू. मला काय काय बोलतो. हे एक वडा सांगितलं तू कट करून आणतोय तू. नाही 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 तो गल्लत झाली. अरे त्यांना कट वडा म्हणजे रस्सा वडा पाहिजे. सांबार बी आहे ना. पण साहेब तुम्ही वडा सांबार खाऊ नका. परवा मी ना खाल्लो होतो ना तर माझ्या पोटात गुडगुड 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 झालं होत. आणि यांच्या पोटामध्ये तर जाम झालं होत. गुडगुड गुडगुड झालेलं असलं काही देऊ नका बरं का मला. नाही नाही ऐकन तुम्ही. नाही नाही तसं काही झालं नव्हतं. एक पोरे आला होता माझ्याकडे आचारीचा इंटरव्ह्यू द्यायला. मग त्याला म्हटलं बेटा तुला काय काय पदार्थ बनव. मग त्यांना 3-4 डिश बनवल्या. बर एकदम खाल्ल्या मी ना. त्याच्यात बम मिरची घातली होती. अरे अरे मग काय धर लोटान जाय नदीवर असं झालं माझ्या. काय करता. नाही तुम्ही एक काम करा असलं काही देऊ नका. हे सगळं बाजूला थोडा. मला कोल्हापुरी एकदम झणझणीत मिसळ आणा. पहिला पाणी पाच. पाणी पाणी पास पाणी पास. पाणी कोणतं देऊ. साधं देऊ सिलवालं देऊ कि नळातून बाटली मध्ये भरलेलं देऊ. नळातून बाटली भरून देतोय. नाही 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 काय आम्ही गल्लासच वापरणं बंद केलं. हायजेनिक असतं ते. त्याच्यामुळे आपण ते गल्लासच वापरणं बंद केलं. महानगरपालिकेचं जे पाणी येतं का नाही ते आम्ही असं नळामधून बाटलीत भरतात मग ते डायरेक्ट प्याल देतात. नाही मग सील पॅक पाहिजे. सील पॅक सील पॅक पाहिजे. तू बाटली कसं सांभाळतो तुम्ही. अरे सांभाळणं पडतं. थोडेसे वरच्या तारा तुटेल त्याच्या. पण बायकोच्या घरचं आहे ना सहन करणं पडतं. बरं प्रामाणिक आहे बरं एकदम इमानदार आहे. म्हणजे तुम्ही टिपचे पैसे दिले ना तो गल्ल्यात आणून टाकतो. अहो लयच प्रामाणिक आहे बेन. मग नाही नाही असं नाही चालेल. ऑर्डर आण रे. हा ठीक तर ठेव की. हे काय येड्या. हॉटेल वरती तू काय माडी बांधणार आहेस. कांदा वाचवून. कांदा कुठे. कांदा मार. कांदा मार कांदा मार. परत मारीन. अरे या माणसाने मला अख्खा कांदा फेकून मारला. नाही नाही मी बोलतोय. अरे कांदा मारीचा तू डायरेक्ट कांदा मारतोय. म्हणला ना कांदा मार. अरे कांदा मार म्हणजे या रश्यात कांदा टाक. अरे त्याच्यात डायरेक्ट कांदा टाकतो का. असं काढतो कांदा. अरे काय फालतू गिरी लावले तुम्ही. साहेब तसं नाहीये. तो भिंडो काय. तुम्हाला उदाहरण दाखवू का. पा अरे तू असं शब्दशहा नको घेऊन रे. तू जर तुला जर मी बोलला की तुला खालती दांडी मारली बा तर तू काय करशील. काय अर्थ काढशील बा. मी न तर दांडीच नाही मारलो. पण
दांडी मारणं म्हणजे असं. ते नाही समजलं ना दांडी मार लागल ना त्याला असं काय करतो तू येड्या. आणते इकडे इकडे बेटा दांडी मारणं म्हणजे सुट्टी घेणारे राजा. मग असं समजवून सांगा ना मले. अरे तीच गलती झाली एक एक शब्द समजावणं पडतो मले. एक एक वाक्य चेक करणं पडत रे माया काका. हाच माझ्या नशिबात हो पहिल्यापासून एवढी मेहनत दिसून काठ्या खाण्या पडता ह्याडी. तू घाबरत जळणार आहे कुठून झाला मी इकडे असं वाटतं मला आता. अरे तू ना फक्त एक काम कर साहेबांसाठी चाय घेऊन या मस्तवाली बस. तू काहीच करू नको मारूप कर मलाही मारून चाय घेऊन जा. हा मलाही कोणावर मारायची नाही नाही येडे सारखं बोलतो हे. ओ भाऊ तू चहा कोबशी घे त्याच्यामध्ये चॉय टाक त्याच्यामध्ये मलई टाक आणि म्हणणार रे माय बाप. पण चाय कोणती आणू? कोणती साधी आणू स्पेशल आणू की जनतावाली आणू? हित काय ह्यांचं काय हे लगाय काय म्हणतोस तू? म्हणजे स्पेशल म्हणजे आमच्या मालकाला देतो बनवून ते स्पेशल आणि साधी म्हणजे सगळ्यांसाठी. आणि जनता म्हणजे? जनता म्हणजे जेवढे गिराई की आले ना त्या सगळ्यांची उरलेली चाय कॅफे मध्ये टाकून देतो. ते मग खराब होते ना चाय. सगळी जनता घेऊन येतो माझं दुकान बंद करा तर मला तिकडे नोकरी देता काय? चल तू तिकडे कोल्हापूर मध्ये तुला त्या रंकळत बुडवून बुडवून तुला मारतो. हा सरस एक सई धमाल परफॉर्मन्स होता. कुणालदा तुमचं कॅरेक्टर वेगळं होतं नवीन होतं काहीतरी मला ते खूप भावलं. हे कॅरेक्टर आम्ही याच्या आधी पाहिलं आहे आणि मला अत्यंत आनंद आहे की याची सिरीज सुरू झाली आहे आणि ही सिरीज सक्सेसफुल होऊ दे अशी असे आशीर्वाद मी तुम्हाला देते. हेमंता फार मजा आली तुमच्या लँग्वेजने कायम मजा येतेच. दोन तीन नवीन शब्द आमच्या शब्दकोशात ॲड होतात आणि त्यांनी फार जास्त मजा येते. ते शब्द आता आम्हीसुद्धा वापरू लागलो आमच्या दैनंदिन जीवनात. ही तुम्हाला आय थिंक याच्यापेक्षा छान कॉम्प्लिमेंट नाही मिळणार असं वाटतं. एकदा फक्त म्हणून दाखवा ना अरुणा कोल्हापुरी झणझणीत मिसळ. कोल्हापुरी फार वेगळ्या पद्धतीचं कोल्हापुरी ऐकायला मिळालं आणि कोल्हापुरी हे कोल्हापुरी झणझणीत मिसळ क्या बात. फार मजा आली अरुणा तुम्ही यांच्यासोबत चार छान लावलेत नेहमीसारखे. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच प्रसादा. छान सुंदर होता विषय. छान एन्जॉय केला तुम्ही तिघांनी. अरुण तुझा शर्ट गुलाबी असला तरी परफॉर्मन्स लाल होता झाड. क्या बात आहे. आणि कोल्हापुरी म्हणता तुझ्या चेहऱ्यावर एक तुझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं ते आम्ही फार एन्जॉय करतो. मस्त मजा आली. थँक्यू सो मच त्रिकुट. मंडळी याचबरोबर आजची ही हास्य मैफिल इथेच संपतीये. आता भेटतोय उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा चार वार कॉमेडीचा चौकार.